नमस्कार, गोमंतक टीवी चेर तुमका सगळ्यांक येवकार। हांव अलिशा मेनेजे सान पोया आयच्यो मुखेल खबरो। 4 वर्सां सकयल्या भुरग्यांक घालचे पडटले हॅल्मेट। भुरग्यांचे सुरक्षे खातीर केंद्राची नवीन मार्गदर्शक सुचोवणी। गोंय शाळांत मंडळाची 10वी आनी 12वीची निमणी परिक्षा 5 एप्रिला सावन, वेळापत्रक जारी। पहिली ते 12वे मेरेनचे प्रत्यक्ष वर्ग सोमारा 21 फेब्रुवारीच्यान सुरू करपाचे सरकारान थारायला। गोंय शिक्षण खात्यान बिरेस्तारा दनपारां 21 तारखेर शाळा सुरू करपाचे परिपत्रक काढला। कोरोना केसी देंवपाक लागलेल्यान केंद्राची राजकीय नवीन मार्गदर्शक तत्वां, केंद्रीय भलायकी सचीव राजेश भूषणान दिली माहिती। सप्तकांतल्यान 1 फावट आसतली लसीकरण मोहीम, वासिनीकरण मोहिमेचो मुखेल दोतोर राजेंद्र बोरकारान दिली माहिती। पणजे कदंबा बस स्टँडार झेब्रा क्रॉसिंग घालपाची अतिशय गरज आसा, अशें प्रायव्हेट बस संघटनेचो वांगडी केवल मयेकारान सांगले। 4 वर्सां फाटी एक अपघात घडून दोग जाणांक जाग्यारूच मरण आयले आनी 3 जाग गोंय वैजकीय महाविद्यालयान ताचेर उपचार चल्ला। 2020 घातलेलो झेब्रा क्रॉसिंग पावसान धुवन गेलो अशें केवल मयेकारान सांगले। आतां हो झेब्रा क्रॉसिंग बेगोबेग घालपाचो आनी प्रवाशांचो जीव वाटोवपाचो अशें रोलन मार्टिनान सांगला। फाटी पणजे कदंबा बस स्टँडाचेर एके बसीन 5 प्रवाशांक धपको दिल्लो। हे घडणुकेन 2 प्रवाशी आगताक सोंपले आनी हेर 2 प्रवाशी गंभीर जखमी जाल्ले। ती भिरांकूळ घटना अजूनय लोकांक याद आसा, मात लोकांच्या सुरक्षिते खातीर झेब्रा क्रॉसिंग अजूनय केल्ले ना। 4 वर्सां पयलीं हांगा एक एक्सिडंट जावन, सकाळचो एक्सिडंट जावन हांगा 2 फेटल मरण पावले दोग जाण। सो तेन्ना कोर्टांतल्यान ऑर्डर येयली की बस स्टँडार झेब्रा क्रॉसिंग घालची म्हणून। मागीर ती झेब्रा क्रॉसिंग घातलेली, ती गाडयो चलोवन चलोवन आतां झेब्रा क्रॉसिंग गेली। इवन पावस पडलो, सगळें जालें। मागीर तेंच्यांनी स्मार्ट सिटीच्या अंडर ते CCTV बसयता आसतना हांगा ते सगळे हे ओपन केल्ले, तेन्ना ते केले। सो आतां हांगा झेब्रा क्रॉसिंगाची सारकी अत्यंत गरज आसा, कित्याक लोक क्रॉस जाता, बसी येता वयता, 2 व्हिलर सुद्दां येता। सो कळना, लोकांक त्रास जाता। सुरक्षेच्या नदरेन बस स्टँडाचेर झेब्रा क्रॉसिंग करचे अशी मागणी गोवा कॅनाच्या रोलंड मार्टिन्सान केल्या। टुडे 17 फेब्रुवारी 2022 इज 4 इयर्स सिन्स द ऍक्सिडेंट दॅट टूक प्लेस ॲट द KTC बस स्टँड इन पॅनजिम, वेर इन 5 पॅसेंजर्स हू आर लाईटिंग फ्रॉम अ बस वर क्रश्ड ॲट द बस स्टँड। 2 ऑफ द पॅसेंजर्स डाईड अँड 3 वर इंजर्ड। दिस इज अ ग्रिम रिमाइंडर ऑफ द इनॅक्शन of the Kadamba Transport Corporation, which was supposed to install a zebra pedestrian crossing at the bus stand. After the matter was discussed at various meetings of the Road Safety Council and the district committees, in a knee-jerk reaction, KTCL in February 2020 painted with very cheap paint a narrow zebra crossing which hardly lasted for a few months. Today, we once again highlight this issue that the road safety and traffic management at the KTC bus stands is of prime importance. We have noticed recently that KTCL is compromising public safety by permitting commercial activity at the bus stands. The government authorities at the level of the district collector, transport department director and the transport secretary must intervene and see that this zebra crossing is immediately installed at the KTC bus stand in Panjim. पणजेच्यान गोमंतक टीव्ही खातीर मनोज आरोलकर। कोरोना काळांत बंद असलेल्यो शाळा आतां सुरू झाल्यात। पालक आपल्या भुरग्यांक दुचाकी शाळेंत सोडपाक वेतात, मात ताचे सुरक्षितेचे खातीर तांकां हॅल्मेट घालिनात। केंद्रीय रस्त्या येरादारी आनी महामार्ग मंत्रालयान दुचाकी फाटल्यान बसलेल्या व्यक्ती खातीर नवी मार्गदर्शक तत्वां जारी केल्या। ते प्रमाण 9 महिने ते 4 वर्सां गटांतल्या भुरग्यांच्या वांगडा दुचाकी वयल्यान प्रवास करतना हॅल्मेटाची सक्ती आसा, नाजाल्यार 1000 रुपया दंड भरचो पडटलो अशें कळीत केला।
हाचेर ऐकुया लोकांच्यो प्रतिक्रिया. गवर्नमेंट का काफ़ी अच्छा इनिशिएटिव है. हेलमेट ज़रूरी है हम सब लोगों की सेफ्टी के लिए, तो अच्छा है, सब लोगों को पहनना चाहिए. आगे पीछे पहनेंगे तो और अच्छा रहेगा, एकदम सेफ्टी अच्छा रहेगा गोवा में. हाँ, तो बच्चों को भी सेफ्टी की ज़रूरत है ना. बच्चे और बच्चे ज़्यादा वनरेबल होते हैं, बीच में बैठे रहते हैं, आगे बैठे रहते हैं, उनका गिरने का चांस ज़्यादा रहता है. तो और अच्छा है कि उनके लिए भी हेलमेट रहेगा, तो सेफ्टी सबका अच्छा इम्प्रूव होगा. हेलमेट लगाने के लिए जो इनिशिएटिव गवर्नमेंट ने लिया है वो बेस्ट है सबकी सेफ्टी के लिए, रोड पे चलने के लिए. और कभी एक्सीडेंट होता तो हेलमेट काफ़ी हेल्प करता है बचाने को. छोटे बच्चों के लिए भी काफ़ी अच्छा इनिशिएटिव है, क्योंकि जो अभी तक कहीं पे भी नहीं है कि बच्चों के लिए हेलमेट कंपलसरी है, बट ये बहुत सही है, होना चाहिए. और बच्चों की सेफ्टी के लिए ज़रूरी, क्योंकि उन लोग को समझता नहीं है कि किधर कैसे बैठना है, नहीं करना है, तो उनके लिए हेलमेट और ज़्यादा ज़रूरी है. क्योंकि गवर्नमेंट ने जो रूल काढला तो बरो काढला, आणि आमच्या भुरग्या खातीर सेफ आहा. खरोखरच हे लोकांक फायदेशीर आहा. सेफ्टी प्रिकॉशन हेल्मेट चांगले यूज केलेला. गोवा शाळांत मंडळाची 10वी आणि 12वीची निमणी परीक्षा म्हणजेच दुसरे सत्र 5 एप्रिला सावन सुरू जातले. वेळापत्रक जारी केला. विद्यार्थ्यांक परिक्षेच्या तयारी खातीर बिरेस्तारा फकत 36 दीस उरल्यात. आयज फाल्यां करीत निमणे शाळा आणि परिक्षा निमणे जातल्यो हे निश्चित झालां. कला वाणिज्य आणि विज्ञान फाट्याच्यो परीक्षा जातल्यो. 10वी आणि 12वीच्यो परीक्षा एप्रिलाच्या 5 तारखेर सुरू जातल्यो. पयली ते 12वे मेरेनचे प्रत्यक्ष वर्ग सोमारा 21 फेब्रुवारीच्यान सुरू करपाचे सरकारान थारायला. गोंय शिक्षण खात्याक बिरेस्तारा दनपारा 21 तारखेर शाळा सुरू करपाचे परिपत्रक काढले. ह्या दिसांनी कोरोनाचे प्रमाण उणें जायत आसा आनी नवे कोरोना दुयेंती मेळपाचे प्रमाण कितलेशेच उणें जाल्या. कोरोनाक लागून सोंपपी लोकांचे प्रमाण उणें जायत चल्ल्या. कोरोना संक्रमणाचो प्रभाव उणो जाल्ल्यान शाळांचे प्रत्यक्ष वर्ग चालू करून येतात अशें टास्क फोर्स समितीचे वांगडी दोतोर शेखर साळकारान सांगले. गोंय 100% वॅक्सिनेटेड राज्य म्हूण घोशीत जालां, ताका लागून सदांभाशेन कामकाज सुरू जावपाचे वाटेर आसा. 23 जानेवारी सरकारान कोविडाच्या भिरांकूळ प्रसाराक लागून शाळा कॉलेजी 15 फेब्रुवारी मेरेन बंद दवरलेल्यो. We'll be right back.
the school should reopen immediately, and it includes even KG and primary schools also, because the amount almost 100% vaccination is done. COVID is on totally on decline. The death rates are very much under control. New cases are under control. So there is a time has come that the children should see the school and meet their friends, their teachers, and start serious learning for immediately, because it's too long a period for to keep children away from this. I request the Chief Minister and the Health Secretary and maybe Chief Secretary to issue orders to the expert committee to hold immediately meeting, and then to confirm that I think they require a task force. पयली ते बारावा मेरेनचे प्रत्यक्ष वर्ग सोमारा 21 फेब्रुवारीच्यान सुरू करपाचे सरकारान थारायला. गोंय शिक्षण खात्यान बिरेस्तारा दनपारा 21 तारखेर शाळा सुरू करपाचे परिपत्रक काढले. ह्या दिसांनी कोरोनाचे प्रमाण उणें जायत आसा आनी नवे कोरोना दुयेंती मेळपाचे प्रमाण कितलेशेच उणें जाल्या. कोरोनाक लागून सोंपपी लोकांचे प्रमाण उणें जायत चल्ल्या. कोरोना संक्रमणाचो प्रभाव उणो जाल्ल्यान शाळांचे प्रत्यक्ष वर्ग चालू करून येतात अशें टास्क फोर्स समितीचे वांगडी दोतोर शेखर साळकारान सांगलेले. गोंय 100% वॅक्सिनेटेड राज्य म्हूण घोशीत जाला. ताका लागून सदां भशेन कामकाज सुरू जावपाचे वाटेर आसा. 23 फेब्रुवारी सरकारान कोविडाच्या भिरांकूळ प्रसाराक लागून शाळा कॉलेजी 15 फेब्रुवारी मेरेन बंद दवरलेल्यो. तर ह्या बद्दल आमकां आनीकूय माहिती दिवपाक आमच्या वांगडा आमचे रिपोर्टर बाय वर्षा आसा. तर बाय वर्षा, शाळा सुरू करपाचो हो सरकारान जो निर्णय घेतला तो कितलो पासून योग्य आसा? गुड मॉर्निंग सगळ्यांक. आनी हांव वर्षा आस्वेकर. म्हाका दिसता की 18 वर्सांच्या वयल्या ज्या भुरग्यांचे सगळ्या भुरग्यांचे वॅक्सिन जाल्लेले आसा, 100% जाल्लेले आसा. आनी आतांच गव्हर्नमेंटान अशें अनाउन्स केलां की 21 फेब्रुवारी पासून जी स्कुलां स्टार्ट करपाचे निर्णय घेतला ते सगळे पेरंटांक त्यांचं डिसिजन मान्य झालेलो ना. आणि पेरंटांक असं दिसता की 15 वर्सांच्या भुरग्यांचे अजून वॅक्सिन 100% जावं ना. सो भुरग्यांक खंय तरी कोरोना परत भुरग्यांच्या वाट्याक येत काय किती असं त्यांच्या पेरंटांक सगळ्यांक प्रश्न पडला. आणि भलायकी खात्यान हो निर्णय घेतला तो खरोच सारखो आसा काय ना हे बी त्यांना प्रश्न पडला. सो गव्हर्नमेंटान ऑफलाईन एक्झामी घेऊचे असं पेरंटांचे मागणी असा. आणि बिगिनच बिगीन 15 वर्सांच्या भुरग्यांचे सगळ्यांचे वॅक्सिन जावचे असे बी त्यांना दिसता. तर बाय वर्षा, तुका देव बरे करू म्हणता आमकां ह्या बद्दल माहिती दिवपाक.
देशान कोरोनाचे दुयेंती कमी जायत आसतात. फाटल्या दिसांनी जाल्या नोंदणी प्रमाण हो आंकडो 50,000 सकयल पावलो. कोविडाचे प्रमाण कमी जावपाक लागल्या ते खातीर केंद्र सरकारान राज्यांत कोविडाच्या नेमांची बदल करपाचो सल्लो दिला. केंद्रीय भलायकी सचीव राजेश भूषणान सगळ्यांक हे विशींची प्रत धाडल्या. 21 जानेवारी 2022 मेरेन कोविडाचे दुयेंत्यांचो आंकडो कमी जाल्ल्याचे दिसून येता. फाटल्या सप्तकांत 50,476 दुयेंती आसलेले, जाल्यार फाटल्या 24 वरांत देशांत 27,409 नवे दुयेंती मेळ्ळ्यात. 15 फेब्रुवारी दिसा पॉझिटिव्हिटी रेट 3.63% आसलेल्यो. 10 फेब्रुवारी सावन आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनी सुदारण केला. गोयांत 100% वॅक्सिनेशन पुराय झाला. लसीकरण केंद्राक आतां बंद दवरले. कोणाक जाय जाल्यार हॉस्पिटलांनी ती मेळटली अशें भलायकी खात्याची संचालक आयरा अल्मेदा हाणें सांगलां. हें वॅक्सीन 100% कोवीड घालनात, मात व्हड लुकसाण जावपाचें वाटायतात असोय दावो दोतोरांनी केला. 15 ते 18 वर्सांच्या पिरायेच्या भुरग्यांक 87% वॅक्सिनेशन जालां. चडश्या भुरग्यांक कोवीड जाल्ल्या कारणान कोवीड जावन 3 महिन्याचो अंतर दवरचो. गोंयांत 100% वॅक्सिनेशन पुराय जालां. लसीकरण केंद्राक आतां बंद दवरतले. कोणाक जाय जाल्यार हॉस्पिटलांनी ती मेळटली अशें भलायकी खात्याचे संचालक आयरा अल्मेदा हाणें सांगलां. हें वॅक्सीन 100% कोवीड घालनात, मात व्हड लुकसाण जावपाचें वाटपाचें असोय दावो दोतोरांनी केला. 15 ते 18 वर्सांच्या पिरायेच्या भुरग्यांक 87% वॅक्सिनेशन जालां. चडश्या भुरग्यांक कोवीड जाल्ल्या कारणांक कोवीड जावन 3 महिन्याचो अंतर दवरपाचो पडटलो, म्हूण भुरग्यांचे वासिनीकरणाचे टक्के मातशे उणे आसा. तशेंच गोंय राज्य सद्या कोवीड करवाच्या थाळाक पावता अशें भलायकी संचालकांनी सांगलां. आतां सद्या आमचे फस्ट डोस 111% जाले, सेकेंड डोस 99.99, सो ऑलमोस्ट 100%. 15 to 18 इयर्स ऑल्सो हॅज बीन व्हेरी गूड, अबाउट 87%. जे बाकी हे वॉट एवर इज लेफ्ट नो, इट इज बिकॉज दीज यंग स्टुडंट्स हॅव टर्न पॉझिटिव्ह, सो वी हॅव टू वेट फॉर 3 मंथ्स टू गिव्ह दॅम अगेन. अँड प्रिकॉशन डोस ऑल्सो इज 23%. दॅट is only for the 60 plus and those who are health workers at risk. We also are quite comfortable at this present time because the wave has come down and the numbers are stuck. Yesterday it was about 80. It is like it used to be in December. Okay, so we have to wait and watch. Normally amchi cases sort of in April, May we get H1N1, swine flu cases, which is our flu season, so we have to be careful in April and May. But as of now, our cases have come down and things are looking good. गोंयांत वेंचणूक प्रचार सोंपले उपरांत एक हिंदी चित्र वाहिनीन स्टिंग ऑपरेशन वरवीं एक व्हिडियो व्हायरल केला. काँग्रेसचे 3 उमेदवार आनी तृणमूल पक्षाचे 1 उमेदवार अशा 4 उमेदवारांनी जिखले उपरांत भाजपांत वचपाची इत्सा आसा हें सांगता आसतनाचो तो व्हिडियो आसलो. हो व्हिडियो फट आसून ताचेर कारवाय करची अशें काँग्रेसीन वेंचणूक आयोगा कडेन निवेदन केलें. ज्या युट्यूब चॅनला वरवीं हो व्हिडियो व्हायरल जाल्लो ताचे विशीं म्हायती मेळपा खातीर CID सायबर कक्षा कडल्यान दिल्या अशी म्हायती उपनिरीक्षकान दिल्या. तशेंच संबंधीत राज्यांतल्या पुलिसां कडेन हाचे बद्दल चवकशी करतले अशें ताणें सांगलां. जाचे विरोधांत हो व्हिडियो आसा त्या नेत्यांनी हो व्हिडियो पुराय तरेन फट आसा असो दावो केला. देखून पुराय तरेन चवकशी करून आनी संपादकांच्या जबानी उतरां
उपरांत हे विशींचो सविस्तर म्हायती मुखार येतली अशें पुलिसांनी सांगला. चौदा फेब्रुवारी चड प्रमाणांत बायलांनी घरा भायर सरून मतदान केलें. 80.96% बायलांनी मतदान केलां, तर दादल्यांनी 78.19% मतदान केलें. हे फावट दादल्या परस बायलांनी चड मतदान केलां. उत्तर गोंयच्या स मतदारसंघांत म्हापसा, पणजी, सातेनेज, सांखळी, पर्ये आनी वाळपय मतदान करपाक बायलांचो आंकडो चड आसा. तरीकूय बायलांक वेंचणुके भितर उमेदवारी दिवपाक आजुनूय प्राधान्य मेळना अशें हे वेंचणुकेंत पळोवपाक मेळटा. मतदानाच्या दिसा सेवा बजावपी 15,716 सरकारी कर्मचाऱ्यांक टपालान मत धाडपाची मेकळीक आसतली. मत मेजणी जावचे आदीं तांकां मत धाडपाक मेळतले. ताका लागून मतदानांत वाड जावन ते 81% मेरेन पावतले. म्हायती अतिरिक्त मुख्य वेंचणूक अधिकारी नारायण सावंतान दिली. मतदाना वेळार युवा वेवस्थे खातीर हाजीर आसलेले पुलीस निरीक्षक तशेंच हेर सरकारी अधिकाऱ्यांक मतदान वेळार मतदान करपाक मेकळीक नासलेली. ह्या वेंचणुके कामा खातीर गोंया भायर आसलेल्या 290 जाणांनी ऑनलायन मतदाना खातीर अर्ज केला. ताका तांचे मत 10 मार्च पयलीं धाडपाक सांगला. कलंगूट नायका वाडो वाठारांतल्या शेतांनी बेकायद्याशीरपणान पेट्रोल पंप उबारपाचे काम चालू आसा. कांय शेतकऱ्यांनी ह्या पेट्रोल पंपाच्या बांधकामाक खर विरोध केला. पेट्रोल पंपाक लागून भोवतणच्या शेतकारांचे वायट परिणाम जातलो अशी शेतकारांची कागाळ आसा. शेतांनी असे प्रकल्प हाडचे न्ही अशी मागणी शेतकारांनी केल्या. शेताची जमीन शेतां करपाकच वापरची असे तांचे म्हणणे. पेट्रोल पंपाचे बांधकाम थांबवले ना जाल्यार कोर्टान वचपाची शिटकावणी शेतकऱ्यांनी दिल्या. आय नीड टू मेन्शन अबाउट दिस लँड बिकॉज दिस एंटायर एरिया विच इज कम अंडर अ काडा. नाऊ व्हेन द एरिया कम्स अंडर अ काडा, no authorities can change that to a settlement, no authorities can convert that land. It has to be restored as a CADA area. I do not know how the authorities have manipulated all these things, but things, you know, I request the authority to react and initiate their action fast, failing which we will approach to the court and protect the farming. Farmers community is the most essential community of today. Today it is a need to encourage the farming activity, need to revive the farmers. But here the policies are going against. The question of the people is, who is against this? Is it a local authority or is it a XFL? This is the question which is in the minds of the people. But we as a forum, we as a protection to the environment, we will fight back and we will take this matter to the law. We will go it up to that to seek the justice for the farmers. Thank you.
दृष्टि लाइफ सेविंग संस्थे अंतर्गत मिरामार दर्या वेळेर तरेकवार आनुधुनिक यंत्रांचे प्रात्यक्ष चालू आसा. आता मेरेन जीव रक्षकांनी दर्यांत बुडी पर्यटकांचे जीव वाटायलात. आता जीवदानाच्या कार्याक अत्याधुनिक यंत्रांचे मजत मेवतली, देखून दर्या बुडपी पर्यटकांक वाटोवपाची मोहीम अधिक प्रभावी आनी सोपी जातली. ह्या यंत्रांक लागून दुर्घटना टाळपाक मजत मेवतली. जीवदानांच्या कार्यांत सुदारण जावची, चडांत चड पर्यटकांचे जीव वाटावपाक मेळचे हे खातीर ही यंत्रां हाडल्यात. मिरामार दर्या वेळेर ह्या उपकरणाचे सद्याक प्रत्यक्षीत चालू आसा. February 2008 ह्या वर्सा बाबूश मंसरात आनी जेनिफर मंसरात हांचे पुलीस स्टेशनान हल्लो प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त उच्च न्यायालयान 28 फेब्रुवारी मेरेन फुडें धुकल्ल्या. 28 फेब्रुवारी ह्या प्रकरणाची सुनावणी जातली. सुनावणी वेळार मंसरातांच्या आदवोगादां कडल्यान दोगां खातीर सूट दाखल केल्ली आनी ती मान्य केल्ली. उच्च न्यायालयान ह्या प्रकरणाच्या सुनावणेचो निर्णय बेगोबेग घेवचो अशी निवडणी ॲडवोकेट आयरा रॉड्रिक्सान केल्या. व्हडलेशें जावना, आयज अपियरंसाक आशिल्ले आनी दोग जाण अक्यूज आशिल्ले पळय ते अजून सर्व जावना. सो पब्लीक प्रोसिक्युटर हॅज टू टेक स्टेप्स इतलेच. आनी आतां नेक्स्ट हियरींग आसा 28 फेब्रुवारी इन द इवनींग सेशन. वॉरंट एक कोणाक तरी काढला, सो आय थिंक आय एम नॉट नोटेड डाऊन, बट वन एक्झॅक्ट कोणाक तरी वॉरंट काढले जजान. एक्झेम्पशन हांव अपियर जाता 18 लोकांक, तितूंतले 10 लोक हांगा अपियर आसा आनी 8 लोक तेंचे एक्झेम्पशन. खरे वाडे सुकूर 22 फेब्रुवारीक श्री वेथळ देवस्थानान 16 वर्धापन दीस तशेंच 60 नाट्य महोत्सव सुरवात जातली. पयल्या दिसा देवपुजा, महाप्रसाद, दिवजा उपरांत देवाची पालखी मिरवणूक जातली. दुसऱ्या दिसा धार्मीक विधी आनी मन रिजवणे खातीर मराठी नाटक आसतले. 24 तारखेर फॅन्सी ड्रेस स्पर्धा आनी नाटकुले आसतले. 25 तारखेर गीतासार ह्या विशयाचेर प्रवचन दवरला. निमणो दिसा वेगवेगळ्यो धार्मीक विधी सांजे 7:30 वरांचेर अखिल गोंय एक पात्री सर्वेश नाट्यगीत गायन स्पर्धा जातली. गोंयांत कोविड वासिनाचे दोनूय डोस 100% लोकांनी घेतलेल्यान आता कोविड वासिनीकरण मोहीम बंद करून वासिनीकरण करपी केंद्रांनी कोविड वासीन उपलब्ध आसतले. ज्या लोकांनी कांय कारणाक लागून वासीन घेतलेलें ना, ताणें भलायकी केंद्रांनी वचून वासीन घेवचें अशें आव्हान वासिनीकरण मोहिमेचे मुखेल डॉ राजेंद्र बोरकार हाणें केल्या. So, earlier we used to have it at all 40 centers spread across the length and breadth of Goa every day. So now I think every day now, because number of people have decreased significantly. And we cannot open a vial for say 2 or 3 people and waste 8 or 10 doses. So now they will be clubbed together and they will be called once a week.
वेन वी हैव अवर रूटीन इम्युनाइजेशन प्रोग्राम ओके पांच स दिस एकटे कर एटलीस्ट 10 पीपल वी शुड गेट ऑन ईच सेंटर एंड विदाउट वेस्टेज ऑफ द वैक्सीन एंड ऑप्टिमल यूटिलाइजेशन ऑफ द हेल्थ केयर वर्कर अदरवाइज वंस वी हैव अ सेशन ओके इफ देर आर 5 पीपल और 500 पीपल एक वैक्सीनेटर एक डेटा एंट्री ऑपरेटर एक प्यून एवरीथिंग हैज टू बी केप्ट सो नाउ दैट वी आर अवॉइडिंग एंड वी आर हैविंग इट एवरी वीक so that there will be minimal wastage of the vaccine so also everybody will get it very efficiently smooth roll out that law okay but vaccine is available sessions are available fakt ata dar disa jauche na dar athavdyak jatle मडगाव कारवार राष्ट्रीय महामार्गार गुळे रस्त्यार फाटोफाट दोन अपघात घडले रस्त्या कुशीक आसलेले उदकाची पाइपलाइन फुटून रस्त्या वयल्यान फोणकुलांत उदक भरता उदक भरिल्ल्यान फोणकुलां दिसनात गाडयेचो ताबो वचून त्या जाग्यार अपघात घडटात हाली अपघात जाल्या तीग जाणांचेर गोमेकांत उपचार चालू आसा हो रस्तो सारको करपाक सरकारान लक्ष दिवपाची गरज आसा अशें सुरेश पुजारीन सांगला ना कितें गेले सुरेश पुजारी कितें जालें पयर हांगा पयर बार्शेकार न्ही बार्शेकार एक एकटो आनी काटे लागून अशें क्रॉस करपा टायम पडलो आं बार्शेकार मागीर 16 तारीख जे एम सी ऑपरेशन कितें केलां 12 सुमार आं पडूं जाय न्ही लोक तकली मार लागला हय आनी एक कारवारची आनी एक बार्शेकार दोग जाण पडले हय हय सात आंद्रे मतदारसंघाचे आदले आमदार तियोतीन परेरा हांचेर म्हापशां सरकारी इतमामांत निमणे संस्कार जाले ते पयले विधानसभेचे वांगडी आसले कोंकणी चळवळींत जनमत कॉल चळवळींत ते वांटेकार जाल्ले बांबोळेच्या गोंय वेचकी हॉस्पिटलांत हालींच केल्ले नोकर भरतीक आव्हान दिवपाची शैलेंद्र वेलिंगकारान हाणें केल्ली याचिका मुंबय उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपिठान काम काजमांत दाखल करून घेतली भरती केल्ल्या उमेदवारांचो फुडार याचिके वयल्यान निकालाचेर निबून आसतलो अशे खंडपिठाचे न्यायमुर्ती महेश सोनक आनी आर ए लड्डा हांणी स्पश्ट केला ते संबंदीचो आदेश बुधवारा दिला सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमाची बुधवारा बसका जाली हे बसकेन 10 वकिलांक मुंबय उच्च न्यायालयाचे न्यायाधीशी म्हूण बड्डीत दिवपाचो निर्णय घेतला ह्या 10 न्यायाधीशां मदीं गोंयच्या वाल्मिकी मिनेझीस आनी अरुण रामनाथ पेडणेकार हांचो आस्पाव आसा तशेंच किशोर चंद्रकांत संत कमल रश्मी खट्टा शर्मिला उत्तमराव देशमुख गौरी विनोद गोडसे राजेश शांताराम पाटील आरिफ सालेक डॉक्टर संदीप विष्णुपंत मारणे सोमशेखर सुदेशण हांचो आस्पाव आसा गाडयेचो धपको बसून जाल्ल्या अपघातांत बिहारच्या नंदकुमार रजाक ह्या कामगाराक फोंड्या मरण आयलें बुधवारा राती कडेन हो अपघात जालो फोंडे पुलिसेन घडणुकेचो पंचनामो करून ताची कूड पोस्टमॉर्टमा खातीर गोंय वेचकी महाविद्यालयांत धाडून दिल्या
गिमाच्या दिसांनी सत्तरी महालांतल्यो चडश्यो न्हंयो भायो सुकतात. ताका लागून शेतां आनी भागांनी शिप्या उदकांचो उणाव निर्माण जाता. देखून फाटल्या कांय वर्सां सावन गोंय उदका स्त्रोत खात्या अंतर्गत सत्तरी महालांतल्या कांय वाठारांनी बंदार बांदपाचें काम नेटान चालू आसा. बंदाऱ्यांक लागून उदक साठोवन उरपाक मजत जाता. बंदारांनी साठोवन उरलेल्या उदकाक लागून आतां सत्तर वाठारांत शेतां आनी भागांनी फुलपाक लागल्यात. ताचो फायदो सुपारी, केळी, काळी मिरी, जायफळ, अन्नस, फणस आनी हेर वेगवेगळ्यो बागायतींच्या पिकांक जाता. पेडणे अबकारी खात्याचे नवे इमारतींतलो शौचालक फाटल्या कितल्याशाच दिसा सावन चौकाप जाल्लो आसा. हे खातीर थोड्याव्या कर्मचाऱ्यांक ताचो उपेग करपाक मेळना. शौचालयाक सारकी मुळावी सुविधा उपलब्ध नासलेल्यान कर्मचारी बेजारल्यात. तशेंच कामा निमतान ह्या कचेरींत येवपी नागरिकांची लेगीत गैरसोय जाल्या अशी माहिती थळावो ज्येश्ठ नागरीक गोपीचंद आपोलो हाणें दिल्या. ही समस्या सरकारान सुटावी करची अशी मागणी ताणें केल्या. ह्या बिल्डिंगेंत उंदरांचो वावर वाडला, ते फायली खातात, तशेंच कबूतर फायली बुरश्यो करतात अशें ताणें सांगलां. परत आता कितें रस्त्या वयल्यान वयचत, लोक घाण येता, दुर्गंधी, चंबर जाला, चपाप जाला, संडास चपाप जाला, कांयच तांकां स्वीच जाना. आनी अशेच तरेन बाबडे ते काम करतात. हय, बायलां आहात, बायलां काम करतात. त्याच्या आता फुडें अनुभव काय, हा चीफ मिनिस्टर आतां येतलो, चीफ मिनिस्टर तेणी तरी सारकें करता. आं, आदलो गेलोच, दोळे झाकलेच तेणी. आतांचे ते चीफ मिनिस्टर येतलो ह्या इलेक्शनाक, तेणी तरी दोळे उगडून त्या बाबड्या कमरा कर्मचाऱ्याचे हे काय त्रास जाता तो दूर करतो, अशी माझी विनंती आहा. आनी कळकळीची विनंती आहा, आता चीफ मिनिस्टर कोण जातलो तेणी ह्या लक्षांत घेवचा. आनी परत आतां एक जालें, देवूळ भगवतीचा लागील आहा थंय, ते कुटूर कुटूर म्हणून बसतात कवळे काय कोण ते बसतात, ते सुद्धा येतात, ते फायली राखतात, त्यांच्या देवळान हाकतात, ते हाकतातच ती सुकणी मिकणी, पूण भितर येऊन हाकतात, त्यांच्या फायली मिली घाण करतात, ताका जबाबदार कोण कोण आसता? मामलेदार करतलो काय कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर करतलो, त्यांचो बिडीओ ऑफिसर करतलो, हे सांगा. अशें करून दुर्गंधी हे पेडण्यान आमकां कित्या, आं, पेडण्याचे रहिवासी कंटाळले. तुम्ही करतात जाल्यार सारखे करा, नाल्यार करूच नका. पाट पडो आदी असली ती बरी असली बिल्डींग, आता खोर्च्यांनी खर्चांनी हे केल्यात, ते काय ते तसवीच जाणार काय ना. उनीर येतात, ते कबूतर येतात, आणखी किती सुपणे मानी स्वरूप येतात. हा, ही घाण कित्या पेडण्यान हे केल्यात, रुजू केल्यात, आदली असली ती बरी असली. गोंयच्या पयल्या विधानसभेचे आमदार थियो तिनपरेरा बुधवारा संवसाराक अंतरलो. पयल्या विधानसभेच्या आमदारां मदलो आतां मेरेन जितो उरलेलो तो निमणो आमदार आसलो. 1963, 1964, 1972 असो सेगीत तीन वेळार सात आंध्रे मतदारसंघांतल्यान तो युगो डेप्पा पक्षाचो उमेदवार म्हूण वेंचून आयल्लो. 1977 विधानसभा वेंचणुकेंत पयलीं 1974 मगो पक्षांत फूट पडली. बाबू नायक आनी जॅक दे सिकेरा अशे दोन गट
सभाघरांत तयार झाले। ते उपरांत चेक दिसिकेरा हांच्या फुडारपणा खाला तीग जाणांचो एक गट झालो। ह्या तिगां मदीं तियोतीन परेराचो आस्पाव आसलो। ते उपरांत हो गट जनता पक्षांत विलीन झालो। 1977 वर्साची विधानसभा वेंचणूक तियोतीन हाणें जनता पक्षाच्या उमेदवारीचेर सांताक्रूज मतदारसंघांत लढयली, पूण ते ही वेंचणूक हरले। कांय तेंपा उपरांत तियोतीनान काँग्रेसींत प्रवेश केलो। काँग्रेसीन लेगीत त्या वेळार फूट पडली आनी इंदिरा काँग्रेस आनी अर्ज काँग्रेस अशे दोन पक्ष तयार जाले। ते खातीर तियोतीन हाणें अर्ज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारींचेर वेंचणूक लढयली आनी ते परत एकदां जिखले। ही तांची निमणी जैत 1984 वेंचणूक ताणें अपक्ष म्हूण लढयली, मात ही वेंचणूक ते हरले। 1989 वेंचणूक ताणें लढोवंक ना, मात 1994 वर्साच्या विधानसभा वेंचणुके ते परत एकदां वेंचणुकेच्या मैदानांत देंवले। 2002 वर्साची वेंचणूक ताणें युगो दे पा पक्षाच्या उमेदवारीचेर लढयली, मात ते हरले। ही तांची निमणी वेंचणूक, चार वेळी जिखल्या उपरांत ताणें सलग तीन वेळार परत वेंचणूक लढयली, मात ते तिनूय वेळार हरले। हो आसलो तियोतीन परेरा हांचो राजकीय प्रवासाचो नियाळ दिवपी खासा रिपोर्ट। पेडणे पालिकेचे स्वतःचे गाळे असता असे असूनही पालिकेचे काम मात भाड्याच्या गाळ्यांनी चालू असता। कदंबा महामंडळाक महिन्याक 32,000 रुपया फारीक करून पेडणे पालिकेन तांच्या गाळ्यांतल्यान आपले काम चलयता। सध्या प्रशासकीय इमारतींचे काम नेटान चालू असा। कोट्यांनी रुपया खर्च करून हो प्रकल्प उभारतले, पण प्रकल्पाच्या भायर कसलोच बोर्ड ना, कंत्रादाच्या कामगारांकडेन कसलीच कागदां ना। मंगेशीर देवळाचो वार्सुकी माग पौर्णिमेच्या महोत्सवाचो निमणो दीस व्हडा उमेदीन मनयलो। ह्या उत्सवाचे खाशेलेपण म्हटल्यार निमण्या दिसा जावपी रथयात्रा। वार्सुकी जावपी ही रथयात्रे खातीर भाविकांची गर्दी जाली। मंगेशीची ही रथयात्रा बुधवारा दिसा संपन्न जाली। बिरेस्तारा फांतोडेर 4 वरांचेर रथयात्रा जाली। पळोव्यात ह्या कार्यक्रमाची कांय खीण चित्रां। केंद्रीय साहित्य अकादमी नवी दिल्ली हे संस्थेच्या कोंकणी सल्लागार समितीची बसका फेब्रुवारी म्हयन्याच्या निमण्या सप्तकांत झाली। हे बसकेंत कोंकणी लेख कवी आनी संघटन हांचे कडल्यान आयल्ल्या साहित्य अकादमीच्या विंगड विंगड येवजणा खातीरच्या प्रस्तावाचेर चर्चा जावन तांचेर निर्णय जातलो। देखून साहित्य अकादमीच्या कोंकणी सल्लागार मंडळान कोंकणी लेखक कवी आनी संघटक हांचे कडल्यान प्रस्ताव मागयलात। साहित्य अकादमीच्या विंगड विंगड येवजण्यांच्यो माहिती खातीर साहित्य अकादमीची वेबसायट पळोवपाची वा सल्लागार मंडळाच्या खंयच्याच वांगड्या कडेन संपर्क करचो। प्रस्ताव लिखित स्वरुपांत 25 फेब्रुवारी मेरेन साहित्य अकादमीच्या कोंकणी सल्लागार मंडळांच्या खंयच्याच एका वांगड्या कडेन वा साहित्य अकादमीचे साहित्य अकादमी मुंबय @gmail.com हे मेलीचेर धाडचे अशे अकादमीन कळीत केला।
पणजे नुस्तें बाजारीची परिस्थिती सामकी पाड जाल्ल्यान लोक बाजारांत वचनात. गोंयकार आनी खासा म्हटल्यार पणजेकार सद्या नुस्तें बाजारांत वचनासलेल्यान बाजारांत गिरायक कमी जाला. ह्या बाजारांत कांयच सुविधा ना. नुस्तें धुवपाक आनी नुस्तें खातीर वापरलेले बर्फाचे सगळें उदक रस्त्याचेर पातळटा. उदक जिरोवपाची वेवस्था सारकी ना. नुस्त्याची उदकाची घाण पातळटा आनी थोड्या वेळाक आनी बाजारांत येवपी लोकांक त्रास जाता. हे खातीर नुस्त्याचो दर कमी करून लेगीत बाजारांत गिरायक येवंक सोदना. म्हापसा ज्ञान प्रसाराक मंडळान उच्च माध्यमिकांच्या विद्यार्थ्यांनी कुंडय तपोभूमी गुरुपीठाक बुधवारा भेट दिली. स्वामी ब्रह्मेशानंद हाका पद्मश्री पुरस्कार फावो झाला. ह्या उपरांत ताका शुभेच्छा दिवपाच्या हेतान ही भेट महाविद्यालयान घडोवपाक हाडली. ह्या वेळार विद्यार्थ्यांनी तसेच पालक शिक्षक संघटनेचे वांगडी आनी महाविद्यालयाचे प्राध्यापक हजर असले. मोपा हे गोंयांतले दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आसतले. ग्रीनफील्ड मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम चालू आसून 60% सुविधांचे काम जानेवारी म्हयन्यांत पुराय झाले. तशेंच टर्मिनल इमारतीचे काम नेटान चालू आसा. जाल्यार विमानतळाच्या धांवपट्टी आनी टॅक्सीवेचे काम कांय प्रमाणांत पुराय झाला. तशेंच एअर ट्रॅफिक कंट्रोल टावराचे बांधकाम निमण्या टप्प्यान आसा अशी माहिती नागरिक उडान संचालक सुरेश शानभोगेन दिली. गोंय विधानसभा वेंचणुके खातीर 40 मतदारसंघा खातीर 78.94% मतदारांनी शांततायेन मतदान केले. उत्तर गोंयांतली सगळी ईव्हीएम्स मशिनां पणजीच्या श्याम प्रसाद मुखर्जी स्टेडियमांतल्यान आल्तीन असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजींत हाडून दवरल्या. महाविद्यालयांत ईव्हीएम्स मशिनां हाडून दवरलेल्यान भायर खर सुरक्षा वेवस्था आसा. पुलीस केंद्रीय राखीव दळाचे जवान तशेंच उजो पालोवपी दळाचे जवान व्हड संख्येन सुरक्षे खातीर तैनात आसा. तशेंच पॉलिटेक्निक कॉलेजीच्या विद्यार्थ्यांक आनी हेरां वळख पत्र दाखयल्ल्या शिवाय भितर सरपाक बंदी आसा. भारतीय सुरक्षेक बाधक थारपी वट 54 ॲपांचेर बंदी घालपाचो निर्णय केंद्र सरकारान घेतला. ह्या ॲपांची स्टीव सेल्फी HD ब्यूट कॅमेरा म्युझिक प्लेयर म्युझिक प्लस व्हॉल्यूम बुस्टर व्हिडिओ प्लेयर मिडिया विवा व्हिडिओ एडिटर नायस व्हिडिओ बायडू ॲप लॉक अस्त्रा क्राफ्ट अशा ॲपांचो आसपाव आसा.
ह्या फावट मिर्यांची चड पिकावळ आयल्यान अशी म्हायती मिर्यांचे पीक घेवपी शेतकारां कडल्यान मेळता. मिर्यांच्या पिकावळी खातीर अंदू पोषक वातावरण जाल्ल्या कारणान पिकावळ वाडल्या. गरम मसला खातीर तशेंच आयुर्वेदीक वखदा खातीर मिर्यांचो वापर करता. मसलांच्या साहित्या भितर मिर्यांचे मोल चड आसता. ते खातीर शेतकाऱ्यांक आतां मिर्यांच्या पिकावळींतल्यान बरें मोल मेळटलें अशें दिसता. बुधवारा सांजे मोर्जे दर्यादेगेर एक कासव येवन तांत्यां घालून गेली. मोर्जे दर्यादेगेर 1997 पासून कासव संवर्धन मोहीम राबयता. 2002 वर्सा सावन ह्या दर्यादेगेर 500 चौरस मीटर जागो कासवांच्या संरक्षणा खातीर आर्शीत केला. आतां पेरेन ह्या दर्यादेगेर 2084 कासवांनी तांत्यां घातलेलीं. तातूंतली 16,735 कासवांची पिलां सोडपाक वन खातें आनी वन विभागी यशस्वी थारला. 2000 वर्सा सगळ्यांनी चड म्हणजे 31 कासवांनी मोर्चे दर्यादेगेर आयल्ले. पोरू 23 डिसेंबराक एक कासव येवन दर्यादेगेर 136 तांत्यां परतून गेलीं. तातूंतली फकत 30 पिलां जल्माक आयलीं. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात 29 कासवांनी तांत्यां घातली. तर आताची आमची बुलेटीन हांगासरूच काबार जाता. हांव आलिशा मेनेजेस तुमचे कडल्यान निरोप घेता, पूण तुम्ही आनीक अश्यो खबरो मेळपा खातीर पळयत रावा गोमंतक टीव्ही.